नागपूरमध्ये परत एकदा भरधाव ऑडी कारचा थरार बघायला मिळालाय. नागपूरमध्ये मध्यरात्रीच्या सुमारास भरधाव वेगानं धावणाऱ्या एका ऑडी कारने दोन अन्य कार आणि एका दुचाकीला धडक दिली आहे. गाडी चालवणारा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत बावनकुळे यांचा मुलगा संकेत बावनकुळे असल्याचा आरोप ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी केलाय. याविषयी अंधारेंनी ट्विट सुद्धा केलेलं आहे. सुषमा अंधारे आपल्या ट्विटमध्ये काय म्हणताय आपण बघूयात. नागपूरच्या रामदास पेठमध्ये महागड्या ऑडीने गाड्या उडवल्या. मद्यधुंद अवस्थेत असलेले चालक संकेत बावनकुळे असल्याचं समोर. मात्र आश्चर्य की आरटीओने गाडीचा नंबर न नोंदवता ही गाडी सोडून दिली. चंद्रशेखर बावनकुळेंसाठी कायदा वेगळा आहे का? सुषमा अंधारे यांनी हे ट्विट केलेलं आहे.